यानंतर आपण अशोक चव्हाणांच्या मुंबईतल्या निवासस्थान परिसरामध्ये जाऊयात, कारण त्यांच्या निवासस्थान परिसराबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन केलं जात आहे. मेघदूत हे अशोक चव्हाणांचं शासकीय निवासस्थान आहे आणि तिथे हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या बंगल्याबाहेर आपण पाहू शकता. मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. याच्यामध्ये सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत आहे. प्रामुख्यानं सारथीचा विस्तार कशात अडकला, यासोबतच मराठा आरक्षणाचं काय झालं, अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत. अनेक ज्या मागण्या आतापर्यंत त्यांना देण्यात आल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत, आणि त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. राजेंद्र कोंढरे या ठिकाणी बसलेले आहेत. राजेंद्र कोंढरे, तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहात, काय तुमचं म्हणणं आहे? जी नायमदार अशोक चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखालची उपसमिती आहे, या समितीने तातडीने जे निर्णय घेणं अभिप्रेत आहेत, या समितीकडनं तेवढ्या प्रमाणामध्ये निर्णय होत नाही. मराठा आरक्षणाची जी सुप्रीम कोर्टच्या केस आहे, अजूनही ती मेन्शन नाही, 1.5 वर्ष झाली. आणि भोसले समितीच्या ज्या शिफारसी आहेत त्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवलेल्या नाहीत. कोपर्डीची केस हायकोर्टामध्ये मेन्शन करतो म्हटले ती पण केलेली नाहीत. असे अनेक प्रलंबित विषय आहेत. 23 हॉस्टेल्स आमची 15 ऑगस्टला उद्घाटन करायचं जाहीर केलं होतं चव्हाण साहेबांनी, ती सुद्धा झालेली नाही. आणि त्यामुळे या प्रलंबित मागण्यांच्या बाबतीत वारंवार मंत्रालयात वेळ मागून भेट दिली नाहीत, म्हणून आज त्यांच्या दरवाजावर आम्ही एक गारण घालायला आलो. या ठिकाणी आपण पाहू शकता की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या नाही आहेत, आणि त्यामुळे कुठेतरी आम्ही आंदोलन करतोय अशा पद्धतीची माहिती या आंदोलकांकडून दिली जाते. करण गायकर देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. या ठिकाणी सर्व मंडळी बसलेली आहेत, आज या ठिकाणी आंदोलन करत आहात. कोरोनाच्या कालावधी चालू आहे, अशा परिस्थितीत तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय. आज आमच्या मराठ्यांचे तरुण आत्महत्या करायला लागलेत आणि तरी हे निष्क्रिय मंत्री झोपी गेलेत. हे बघा तुम्ही, आज ही 3 ऑगस्ट 2021 ची तारीख आहे. अशोक चव्हाणी ट्विट केलंय, 14 वसतिगृह चालू करतो, एकही वसतिगृह चालू झालेलं नाही. हे सगळं असं फसवायचं काम फक्त अशोक चव्हाण करतात. एक कोपर्डीची घटनेचे आज त्या आरोपींना सोडण्यात आलं. आज हे अशोक चव्हाण मराठा समाजाच्या अध्यक्ष झाल्यापासून एकही गोष्ट मार्गी लागलेली नाहीये. ह्या पहिला अशोक चव्हाण हटवल्याशिवाय आम्ही आता हटणार नाहीये. तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं अशोक चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.